पाहणार आहोत. जळगावच्या भडगाव मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. अवघी 9 वर्षांची ही मुलगी होती आणि या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे. जळगाव मध्ये आता हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे. 9 वर्षांच्या मुलीवर या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार करण्यात आला आणि आरोपीला सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपीला काल या गावामध्ये आणण्यात आलं होतं काही चौकशीसाठी, त्यानंतर दगडफेक सुद्धा झाली होती आणि आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. जळगावच्या भडगाव मध्ये सध्या हा मोर्चा निघालेला आहे आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे. तर आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे, सध्या चौकशी सुरू आहे. मात्र काल या गावामध्ये काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी आरोपीवर दगडफेक केली होती, ज्यावेळी आरोपीला या गावामध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं. या दगडफेकीमध्ये जळगाव मध्ये असलेल्या 3 पोलिसांना सुद्धा काही जखमा या ठिकाणी काढण्यात येत आहे. आपण बघू शकतो हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मुख्य मोर्चाला विद्यार्थिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. आपण बघू शकतो अतिशय शांततेत हा मोर्चा या ठिकाणी सुरू आहे. आपण त्या घटनेसंदर्भात काही विद्यार्थिनी या ठिकाणी आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. ताई काय सांगशील? नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, कठोर शिक्षा, नाही तर त्याला फाशी झाली पाहिजे. कारण अशा घटना नंतर व्हायला नको.